6 डिसेंबरच्या रात्री नेहरूनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन टॅक्सी ड्रायव्हरला लुटण्याच्या घटना झालेल्या होत्या, ज्यामध्ये नेहरूनगर पोलीस स्टेशनला दोन रॉबरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आयपीसी 394 सेक्शन खाली। यामध्ये या ड्रायव्हर्सला मरीन ड्राईव्ह आणि कुर्ला वेस्ट इथून वेगवेगळ्या वेळेला या काही संशयितांनी त्याच्या टॅक्सीमध्ये प्रवासी बनून बसले आणि नंतर ठक्कर बाप्पा कॉलनीच्या एरियामध्ये नेऊन त्याला मारहाण करून त्याच्याकडनं मोबाईल आणि रोख रक्कम त्यांच्याकडनं लुटून नेण्यात आलेली होती। या संदर्भात नेहरूनगर पोलीस स्टेशनने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चार लोकांना ताब्यात घेतले, याच्यामध्ये एक मायनर होता आणि तीन जे त्यामध्ये लोक मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं यात लुटून नेलेली जी मालमत्ता आहे मोबाईल आणि कॅश हे सर्व जप्त करण्यात आलेली आहे। जय हिंद।